मनुष्याची आकलनशक्ती केवळ शब्दातून समजून घेण्याच्या फार पलीकडची आहे आता मी बोलतो आहे तेव्हा तुमची जाणून घेण्याची क्षमता तुम्ही ऐकत असलेल्या शब्दांपेक्षा फार प्रचंड आहे पण तुमचं मन असं प्रशिक्षित केलं गेलं आहे की ते केवळ ऐकतं आणि नोंद करत नाही तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत राहतं तुमच्यापैकी काही जणांना जे महत्त्वाचं वाटतंय ते लिहून ठेवण्यासाठी हात वळवळत आहेत पण मनुष्याची आकलनशक्ती या सर्वाच्या खूप पलीकडे आहे <laughs> नुकताच मी अगदी चारच दिवसांपूर्वी या देशातल्या एका उच्चपदस्थ पर्यावरणशास्त्रज्ञासोबत चर्चा करत होतो आणि आम्ही याविषयी चर्चा करत होतो रात्री जेवताना आम्ही बऱ्याच गोष्टींवर बोलत होतो तर त्यांनी विचारलं सद्गुरू तुम्ही कोणती पुस्तकं वाचता मी म्हणालो मी एस्ट्रेक्स आणि डेनिस द वाचतो मी सतत इतका फिरतीवर असतो की मला इतर काही वाचायलाच मिळत नाही मी जर वर्तमानपत्र वाचू शकलो तर तीच एक मोठी गोष्ट आहे मग हे सगळं ज्ञान तुम्हाला कुठून येतं मी म्हणालो मी तुमच्यातूनच ते मिळवतोय तुम्ही सगळा अभ्यास केलाय मी पुन्हा तोच अभ्यास का करू मी ती सगळी पुस्तकं वाचत नाही तुम्ही इथं बसलात मी तुमच्याकडूनच ती माहिती मिळवतो आणि त्याबद्दल बोलतो पण हे सगळे तंत्रज्ञानाचे शब्द तुम्हाला कसे येतात मी म्हणालो ते सर्व आता तुमच्या हिंदूमध्ये नाहीत का मी तुमच्याकडून घेऊ शकतो मला जे हवं ते मी त्या निरर्थक गोष्टींचा अभ्यास करत बसत नाही कारण नुसते बोजड शब्द माझ्यासाठी निरर्थक आहेत कारण मनुष्याची आकलनशक्ती खूप मोठी आहे म्हणून मी तुम्हाला सतत सांगत असतो केवळ माझ्यासोबत असा माझ्यासोबत राहा तुम्ही जर पूर्णपणे माझ्यासोबत असू शकलात तर तुमची हे जाणून घेण्याची क्षमता मी बोललेला प्रत्येक शब्द लिहून घेण्यापेक्षा खूप मोठी असेल तुम्ही हे, हे सगळे शब्द जरी लिहून काढले तरी तुम्हाला काहीही कळणार नाही खरंच मी ते गुपित सांगू का एक शब्दकोश विकत घ्या मी जे बोललो आहे ते सगळं त्यात आहे नाही फक्त ते योग्य क्रमात लावावे लागते पण तसं करून तुम्हाला काहीही मिळणार नाही म्हणून तुमचं आकलन वाढवणं खूप महत्वाचं आहे कारण ज्याचं तुम्ही आकलन करू शकता केवळ तेच तुम्हाला माहीत असतं बाकी सगळा कल्पनांचा गोंधळ नाही काय ज्याचं तुम्हाला आकलन होतं आणि जे तुम्हाला अनुभवातून कळतं तेवढंच तुम्हाला माहिती असतं बाकी रिकाम्या कल्पना आहेत कितीही अद्भुत कथा असू द्या शेवटी ती एक कथाच आहे जिचा तुमच्या जीवनात काहीही फरक पडणार नाही तिला जर तुमच्या आयुष्यात काही बदल घडवायचा असेल तर त्याला एक अनुभवाचा पैलू असायलाच हवा आणि ते आकलनाशिवाय कळणार नाही तुम्ही विवेकानंदांबद्दल ऐकलं आहे ते या देशात येणारे पहिले योगी होते अठराशे त्र्याण्णवमध्ये ते इथं आले आणि त्यावेळी इथं त्यांनी बरीच खळबळ माजवली अमेरिकेतून परत जाताना ते युरोपला सुद्धा गेले तिथं ते एका जर्मन तत्वज्ञाकडे मुक्कामाला होते रात्री जेवणानंतर ते अभ्यास खोलीत बऱ्याच विषयांवर चर्चा करत होते आणि तिथं त्यांच्या टेबलावर एक मोठं पुस्तक होतं साधारण सातशे पानांचं तर विवेकानंद म्हणाले कारण ती व्यक्ती त्या पुस्तकाचं खूप कौतुक करत होती ते म्हणाले हे पुस्तक मला एक तासाभरासाठी द्याल का काय आहे ते मला जरा बघू द्या तो माणूस हसला तो म्हणाला तुम्ही हे पुस्तक एका तासात वाचणार मी ते अनेक आठवडे वाचतोय आणि मी फार पुढे गेलो नाही आहे कारण ते फार क्लिष्ट आहे आणि तसंही हे पुस्तक जर्मन भाषेत आहे तुम्हाला ती भाषासुद्धा माहीत नाही तर एका तासात तुम्ही काय कराल विवेकानंद म्हणाले तुम्ही ते मला एक तासासाठी द्या तर त्यांना ते पुस्तक दिलं गेलं त्यांनी ते पुस्तक आपल्या दोन हातांमध्ये असं धरलं आणि ते डोळे मिटून तिथं बसले एका तासानंतर त्यांनी ते पुस्तक परत केलं आणि म्हणाले यामध्ये महत्वपूर्ण असं काहीच नाही आहे त्या व्यक्तीला तो उद्धटपणा वाटलात तुम्ही पुस्तक उघडत देखील नाही आणि त्याबद्दल असं बोलता ते देखील तुम्हाला न येणाऱ्या भाषेतल्या पुस्तकाबद्दल तर ते जरा नाराज होऊन म्हणाले हा काय मूर्खपणा आहे विवेकानंद म्हणाले तुम्ही मला त्या पुस्तकाबद्दल काही विचारा मी उत्तर देईन सांगा पाच सहाशे तेहतीसवर काय आहे विवेकानंदांनी शब्दन शब्द सांगितला तुम्ही कुठलंही पान विचारात तुम्ही केवळ पान क्रमांक सांगा ते तुम्हाला कुठल्याही पानावरचा एक एक शब्द सांगतील मग त्यांनी विचारलं हे कसं शक्य आहे तुम्ही पुस्तक उघडलं सुद्धा नाही मग हे कसं शक्य आहे ते म्हणाले म्हणूनच मला विवेकानंद म्हणतात <laughs> विवेक म्हणजे अकलन त्याचं नाव नरेंद्र त्यांच्या आकलनशक्तीमुळे त्यांच्या गुरूंनी त्यांना विवेकानंद नाव दिलं ते म्हणाले म्हणूनच मला विवेकानंद म्हणतात तर हे जीवनाचं आकलन नाही ते तुम्ही तार्किक बुद्धीच्या आधारे समजून घेऊ शकत नाही ते तसं कार्य करू शकत नाही कारण तर्क तुमच्या जीवनाचा खूप मोठा भाग वगळून टाकतो ज्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही